उत्पन्न बाजार समिती पुणे या मार्केट यार्डामध्ये आदिवासी पारधी समाजातले बांधव ते गेली काही वर्ष लिंबू विक्रीचा व्यवसाय करतात आणि हा व्यवसाय गेली 7-8 महिने बाजार समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या लोकांना मार्केटमध्ये जायला मज्जाव दिलेला आहे. बंदी घालून काही लोक तिथं उधळून लावणं, मारहाण करणं, शिवीगाळ करणं या स्वरूपाचे प्रकार झालेले आहेत. हा समाज मुळामध्ये चोऱ्या माऱ्या करणारा समाज होता. 2007 नंतर या समाजानं कूस बदलली आणि हा समाज आता पूर्णपणे बाबासाहेबांच्या रस्त्याने चालतो. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचे जे अधिकार आहेत त्याचा वापर करून मुख्य प्रवाहामध्ये या समाजाला कसं आणता येईल हा आमच्या सगळ्यांच्या पुढचा खरा प्रश्न आहे. तेव्हा आम्ही अशी मागणी करत आहोत की आम्हाला बचाव करणाऱ्या आणि आमच्या संविधानिक अधिकारांवरती आक्रमण करणाऱ्या गरड यांच्यावरती तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, ॲट्रॉसिटीकारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि मार्केटमध्ये आम्हा सगळ्यांना पूर्ववत पूर्वी ज्या प्रमाणे आम्ही लिंब विकत होतो तशी लिंब विकायच्या मला परवानगी आली पाहिजे. तोंडी थांबे हे